या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। मेहुणीच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून किरण माने या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं घटना दिनांक 17 जुलै रोजी रात्री उशिरा 9 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याचं माहिती आहे। इतवारा पोलीस स्टेशन हद्दीतील किरण माने नावाच्या तरुणाचं त्याच परिसरातील एका तरुणी सोबत प्रेम संबंध होता। या प्रेम प्रकरणावरून किरण माने आणि शिवा माने यांच्यात अनेक वाद झाले। वारंवार विनंती करूनही किरण मानेचे प्रेम संपत नसल्यानं शिवा माने व त्यांच्या मित्रांनी किरणच्या हत्येचा कट रचलाय। शिवा माने अविनाश नांदणे आदींनी दिनांक 17 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास किरण माने यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केलाय। यामध्ये किरण माने याचा मृत्यू झालाय। हत्येनंतर तात्काळ कारवाई करत इतवारा पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले। इतवारा पोलीस ठाण्यात मारेकरांविरुद्ध 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर नांदेड शहरात पुन्हा एकदा खळबळीचे वातावरण आहे। उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपी शिवा माने आणि किरण माने हे दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत। रात्री 9 वाजताच्या सुमारास किरण माने म्हणून एक आपला रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि त्यात दुसरा एक रेकॉर्डवरील आरोपी त्याच्याच भावकीतील शिवा माने नावाचा, त्याने त्याच्या बायकोच्या बहिणीच्या मुलीसोबत असलेले त्या मैताचे प्रेमसंबंध या कारणावरून त्या दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते आणि त्याच कारणावरून त्याने काल त्याला रात्री स्टॅबिंग केलेलं आहे। काय गुन्हा दाखल झालेला आहे? आरोपी अटक 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी अद्याप मिळून आलेले नाही, परंतु 2 तपास पथकं त्यांच्या मागावर आहेत। लवकरच आरोपी अटक होतील आणि 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स जॅकेट्स आदि व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूरवे सोलापूर। संपर्क 9921037994।